Ah, tú diste. Oh, de usted serviste. Atau distrik ke kiri? Ini penuh apa rumpa tu? Maka malas agak waktu he action distrik ke kiri. Mi nahi mi disno nahi teri calen. Waktu malah awas tuh macam perintah arah teri pas jalan. Ani habbor tu malah disla bayi waktu. Atau malas agak? Ek dua kata macam kami tadi, jika serdi set nih mon. Distrik ada? He action distrik ke? Malah kami tu macam kunteri sanga. Atau serdi set nih mon. Distrik sir, ada red pen maupun power. वर्तुळ मापाच्या संदर्भात तुम्हाला किती प्रकारचे प्रश्न येतात ते बघणार आहोत. जर तुम्ही पूरा वर्तुळ टॉपिक विचारला आणि प्रश्न पत्रिकेत जर थोडं ॲनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येईल की यात फक्त तीन टाइपचे प्रश्न येतात. तीनच टाइप चांगले व्यवस्थित जर केले तर तेच तेच फिरून फिरून प्रश्न येतात. फक्त दुसरी टाइप प्रश्न येतात, थोडीशी शब्दाची भाषा बदलली, प्रश्नाची भाषा बदलली असते. ते बाबतीत आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर थोडंसं एक 15-20 मिनिट आपण थोडं कन्सेप्ट वर करूया का आणि थेरोटिकली आणि नंतर आपण प्रश्न घेऊया. बरोबर, तर आता वर्तुळ वगैरे काय होतं माहिती पण जाईल. वर्तुळ हा केलं आता समजा मी वर्तुळ काढायचं असं नाही, जरा काही वर्तुळ व्यवस्थित नाही वर्तुळ आहे. मग या नंतर तुमचा हा केंद्र आहे, ही त्रिज्या आहे, ही जीवा आहे, ही सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आहे. इथपर्यंत सगळ्या बाबी तुम्हाला माहिती आहे. बरोबर, आज आपल्याला जे मेन बघायचं ते अंतर काय बघायचंय तर ते बघूया. आज आपल्याला तो म्हणजे वर्तुळ खंड, वर्तुळ कंस आणि केंद्रीय कोण, आंतरखंडित कोण, आंतरलिखित कोण, आंतरखंडित कंस याच्या बाबतीत एक प्रमेय बघा आणि चक्रीय चौकोन बघा. म्हणजे आजच्या तुमच्या डोक्यात असू द्या आपल्याला काय काय पाहिजे. जरी माझ्या मित्र मुद्दा विचार तुम्हाला आठवण करून द्या काय काय म्हणता येईल आपल्याला. आज आपल्याला वर्तुळ कंसाच्या बाबतीत थोडासा विचार करायचा आहे. त्यानंतर केंद्रीय कोण बघायचा, त्यानंतर आपण आंतरलिखित कोण आंतरखंडित कंस बघणार आहोत, त्यानंतर आपण चक्रीय चौकोन बघायचा आणि आपण वर्तुळ पूर्ण होते. बरोबर, चला पहिल्यांदा आपण वर्तुळ कंस बघूया. वर्तुळ कंस काय करणार, ज्यांना माहिती त्यांनी थोडेसे फक्त 20 मिनिटच आपण थेरोटिकली पार्ट करणार स्पेंड करणार आहोत आणि बाकी सगळे करणार आहोत. समजा मी जर हा जर वर्तुळ घ्या, बरोबर, आता पूर्णतः गोल आलेला असेल असं काही नाही, पण समजून चला वर्तुळ आहे. बरोबर, तर वर्तुळ कंस म्हणजे काय, जर वर्तुळावर कोणते मी दोन बिंदू घेतले, वर्तुळावर कोणते मी दोन बिंदू जर घेतले जर वर्तुळावर कोणते मी दोन बिंदू घेतले कोणतेही दोन भाग होतात आणि या दोन भागाला समजा मी ए आणि हा बी हे दोन बिंदू घेतले तर वर्तुळाचे दोन भाग होतात. कोणकोणते दोन भाग होतात तरी नाही संदर्भात, तर हा एक भाग तुम्हाला दिसतो तुम्हाला. बरोबर, आणि हा एक भाग दिसतो, पण एक्झॅक्ट तुम्हाला नेमका कोणता भाग सांगायचा हे माझ्या तर लक्षात येत नाही. म्हणून आपण काय करतो कंस सांगतो तीन बिंदूचा वापर करतो. मी कुठेतरी एक पर्टिक्युलर तुम्हाला एक बिंदू घ्यायचा आहे, तसं उदाहरणार्थ मी एक बिंदू घ्यायचा आहे. तर आता मला कंसाचं नाव सांगतोय ए सी बी डेल्टा बी असं म्हणतो नाही कंस ए सी बी. त्यावेळेस आता हा फिक्स कंस झाला, आता हा कंस न बोलता मला हा कंस सांगायचा आहे म्हणून तिसरा बिंदू देऊ कोस आपण सांगतो. ओके, एवढीच कंसाची कल्पना एका वर्तुळावर दोन बिंदू घेतले तर वर्तुळाचे दोन भाग होतात. कुठे होतात, एक वर्तुळावर
किंवा कोणतंही कुठेही घ्या दोन भाग होतात जसं कोणतं नसून आता दुसरे आपण विचार करतो कारण याच्यावर भरपूर पाऊस आहे दोन एखाद प्रश्न हमकाचा असतो कसा ती बघा समजा हा मी भरपूर पाऊस काय मी इथे केलं घेतला आणि इथे केलं घेतला हा या जवळ तो केलं आहे म्हणजे ए बी ए ठेवले इथं वाय कुठेही मागच्या काळात याचे दोन भाग होतात कोणते दोन भाग झाले एक तर हा हा एक भाग बरोबर तुमचे कसे झालं सर ए एच बी हा जो कौश पंधरा कौश ए एच बी आणि दुसरा क्रमांक कौश आहे कौश इतर एक ए वाय बी इतरांचे काय असतं हा खूप मोठा असतो बरोबर खूप मोठा आहे म्हणून ती रात्री शिक्षा होतो कोणतं नाव आहे त्याला काय म्हणतो आपण विचारतो आणि हा कोणता आहे छोटा आहे कोणा याला काय म्हणतो आपण लग्न परंतु या कन्फ्युज झाले कारण तुमचे एक लक्षात आलं की छोटा माणूस तुम्ही लघु कंस मोठा आहे तो विचारतो बाकी कंसाची कन्सेप्ट तिथे झाली तर आता आपण जी सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट बघायची आपल्या वर्तुळाची ती बघायची आपल्याला कोणती तर आपण जीवेच्या संदर्भात काही बघूया ओके कौश समज आता मी तुम्हाला आता लक्ष ठेवा यावर एक प्रश्न थांबता जातो एका वर्षभर म्हणजे या प्रश्नावर या वर्षी जर प्रश्न आला तर शक्यता पुढच्या वर्षी तशा टाईपचा प्रश्न येत नाही तो केले म्हणून पण यावर एक प्रश्न हमकाज बनतो आणि खूप सोपा बनतो आपण कोणता बनतोय ते बघणार माझा आवाज सगळ्यात क्लिअर येतोय असं मी तर आता काय झाले बघायचं की प्रेमी किंवा एक कन्सेप्ट किती लक्षात ठेवायचो का हा केंद्र आहे बरोबर एक जीवा आहे जीवाची बरोबर केंद्रातून कन्सेप्ट लक्षात ठेवा केंद्रातून जीवेवर जर लंब टाकला काय करायचे वेगवेगळे लंब टाकणार लंब टाकणार मी तुम्हाला नव्वदचा कॉल करायचा आहे तर हा टाकण्याचा गणपती या जीवेला दो भाग दोन भाग करतो बरोबर म्हणजे जर ही जर 8 सेंटीमीटरची तुमची जीव असेल तर बरोबर तिचे दोन भाग करतात किंवा तुम्ही असं म्हणू शकता केंद्रातून टाकलेला जीवेवर जर मध्यबिंदू टाकला तर हा लंब असतो आणि वेगळा दो भाग बरोबर आता एक प्रश्न कसा येतो यामध्ये हा एक तर प्रेम तुमच्या पक्का झाला ठेवायचा कोणता वर्तुळ केलं तर जीवेवर टाकलेला लंब जीवेला तो भागतो याच्यात दुसरा अजून तुम्हाला पायथागोरसचा सिद्धांत माहिती पाहिजे फिरत बरोबर कोणताही पायथागोरसचा सिद्धांत कर्णवर्गावर पायावर्गाची उंची बरोबर याचा वापर तुम्हाला या हा प्रश्न सोडवताना करायला पायथागोरसचा सिद्धांत म्हणजे काय विचारलेलं असतं तर त्यांनी केला कदाचित या प्रश्न असं दिलेला असतं या प्रश्न एक तर याची लांबी दिलेली असते याची लांबी दिलेली असते किंवा त्रिज्या दिलेली असते याची उंची काय सांगितली असते समजा पण चालेल अशा टाईपचा तुम्हाला प्रश्न येतो बरोबर काय थेरम काय आता इथं बघा इथं काटकोन झाला मी मग आपण मी माझा सांगू हा झाला कर्ण बरोबर हा झाला त्याचा पाय आणि त्याची उंची पाय काढण्याचा सिद्धांत काय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग आणि उंची बरोबर दिसतंय सगळं या दोन गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पाहिजे काय माहिती पाहिजे पिक्चर इज ब्लॅक म्हणजे दिसत नाही का बरं दिसतंय कोणतरी कमेंट केली दिसतंय ओके या थेरमचा उपयोग तुम्हाला इथं करायचा आणि हा प्रेम तुम्हाला माहिती पाहिजे काय कारण जीवेवर टाकणार जर मधू भाग एवढं झालं तर तुम्हाला हा प्रश्न फिक्स येतोय जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन जर मी तुम्हाला आता प्रश्न देतो या थेरम हा थेरम येते केंद्रीय कोण आंतरिक कोण दोन तीन कन्सेप्ट येते या पाठामध्ये की ज्याच्यावर हमेशा हमेशा प्रश्न येतात त्यामधला हा एक कन्सेप्ट आहे तर केंद्रातून जीवेवर टाकणार लंब जीवेला दुभागतो आणि दुसरं दुभागल्यानंतर हा काटकोण होतो ठीक आहे जीवनंतर काटकोण झाला तर लगेच पायथागोरसचे थेरमचा वापर करून तुम्हाला हा प्रश्न सोडायचा मी तुम्हाला प्रश्न देतोय आता स्क्रीनवर तुम्हाला बरोबर
नाही आता हाल किती येते ना का सांगू फक्त काय करायचं आहे तुम्हाला बरोबर आहे आता मी म्हणताय काय जन्मंत दादा हा बरोबर बघू आपण म्हणजे हा मी 16 देत आहे ना तुम्हाला प्रश्न आता मी तुम्हाला प्रश्न देणार आहे स्क्रीनवर स्क्रीन शेअर करतो तुम्हाला तुम्ही तो प्रश्न सोडवायचा ओके चला मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय तो प्रश्न सोडवा हे बघा आपण दोन चार प्रश्न भरपूर आणले चला तुमच्या स्क्रीनवर हा प्रश्न दिसतोय बघा सोडवा पटकन मला जर उत्तर करायचं असेल कधी कमेंट करा सोपा एक प्रश्न परीक्षेला आलेला प्रश्न आहे ओके बऱ्याच जणांनी उत्तर काहींचं 13 काहींचं 17 काहींचं 13 काहींचं 17 आलं हे की नाही बऱ्याच जणांचं वेगवेगळं उत्तर यायला काहींचं बऱ्याच पर्टिक्युलर काहींचं 12 मिळालंय काहींचं 13 काहींचं 17 चला बघूया काही बऱ्याच जणांनी 13 सुद्धा उत्तर दिले चालू काय झालं बरं ओके 17 बऱ्याच जणांचं उत्तर आहे 15 जण काहींचं 16 सुद्धा आले काहींचं काहींचं 13 काहींचं 19 बघू ना तर आता काय का तिकडे लक्ष द्या तुम्हाला टाइम दिला होता समजाय खूप ब्लर तर होत नाही का ओके चला काय झालं पहिले आता इकडे लक्ष द्या तुम्ही सोडायचं बंद करा आता आपण पुढचं इकडे काय म्हणजे 30 सेंटीमीटर लांबी जी होती ती केंद्रापासून 8 सेंटीमीटर अंतरावर आहे बरोबर म्हणजे काय किती होईल 8 अंतरावर आहे तुम्ही काय करा त्याला साईड मध्ये नंबर टाका काय नाही पण आंतर साईड आहे त्याने बघ त्याला आकृती वगैरे प्रश्न दिलेली नाही आकृती तुम्हाला काढायची असते त्यांनी फक्त एवढंच इमॅजिनेशन म्हणजे तुम्हाला दिले का एक जीवा 30 सेंटीमीटर लांबीची आणि तिचं अंतर केंद्रापासून 8 आहे त्याने असं कुठेही सांगितलं नाही की लंब टाका काय वळता हे तुम्हाला इमॅजिन हे करायचे तुम्ही काय करायचं की लंब टाका जो का 8 सेंटीमीटर आहे अंतर सांगितलं आहे आता काय होईल तो की जीवाला जो भाग जसं त्या जीवाला जो भाग जो भाग म्हणजे काय करणार तो या मधलं अंतर किती होईल इथं 30 ही किती झाली 15 आहे ना काढायचं काय म्हणजे त्रिज्या काढून त्रिज्या किती म्हणतो आता हे किंवा हे म्हणतो त्रिज्या बरोबर म्हणजे काय आता काय झालं बघा याचा पाया किती झाला 15 पाया किती झाला 15 उंची किती झाली 8 आणि काढायचं तुम्हाला हात करून पाय काय बोलायचं थिरन इथं तुम्हाला येणार आहे म्हणजे काय तुम्हाला 15 वजन करायचं आधी काय आता वर्ग करायचं बरोबर आणि म्हणजे तो काय आपण काढणार आता वर्ग ओके हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं चल 15 जोड आता याच्यासाठी काय माहिती पाहिजे याच्यासाठी तुम्हाला आहे ना 30 पर्यंतचे वर्ग तोंड पाठ पाहिजे याच्यासाठी मी काय होईल पटपटपटपट्टी काढता येतं बरोबर आहे लक्षात येते का आता साधं सिंपल आहे लक्षात घ्या म्हणजे काय मला काय म्हणायचंय का जर तुम्हाला वर्ग पाठ असतील म्हणजे काय 15 जोड वगैरे 225 आणि 8 वर्ग 64 उत्तर किती आहे तुमचं हे ना म्हणजे कर्ण वर्ग बरोबर आता हे कॅल्क्युलेशन तर तुम्हाला यायलाच पाहिजे 289 वगैरे वर झाल्यानंतर याला कमी टाकतो आपण बरोबर आता हे यायला सांग
Jenis-jenis setrum atau tiara kain sekala semua juga no file itu kain dengan luar dengan tiara untuk ini. Enak diberi no. Anda ni, tu mana warga main juga ini, berubah. Ini kerana hanya dibuat atas tiara untuk ini dan kece berubah. Dua sih majis. Okey. Jadi ada apa? Jadi ya persoalan asal kait sah persoalan itu mana betul? Ia urusan sangat. Siapa persoalan sebab? Betul tu malah akhirnya karakter ini majis. Ani tiada jadi ekah urusan persoalan rasa. Ani jadi kadang-kadang already sendiri tiada jadi persoalan delay rasa nak pergi dia tu mungkin siapa je. Pernis di world jadi delay rasa. Jadi sekarang akta delay lagi. Tapi mungkin siapa sahaja. Okey. Jadi ada apa? Puncak pencapaian kita kerja apa? Kuanta kendriya kuan yang pencapaian kerja apa? Okey. Kendriya kuan. Kaya sebagai dari kuan tiap orang. Atau nama tu kita jadi sebut. Kendriya kuan. Bagi kaya kuan kuan tu dari kuan jalan rasa. Ani sabda kaya. Kendriya. Bagi kendera pasti kuan jalan. Berapa? Simple saja. Hai. Ani asa kuan jalan. तो आप थोड़ा सा ये चाहिए पर फिर में तो थोड़ा ज़्यादा चेक करेंगे समझा नहीं मतलब कहा B A B तो आप थोड़ा मिकाय मतलब कोई जन्ना हाँ क्यों नहीं बोले मुझे कहे ज्ञात कौन आता शिरोबिंदु किधर कौन आपको कैसा लगता है ज्ञात कौन आता शिरोबिंदु हावर कौन किधर है बंदर मुझे हाल तो कौन बा� Jadi kalau jah konasa kendera bintu, siro bintu ha wortulata kendera itu, tiap konasa pun kendera konasa bantu. Ada yang macam kau ni cuma apa kendera konasa itu sebab, tu mana periksa tak semua bicara jatuh ni, mana? Ya tak kalau jenjar setia setia macam jenjar bicara, betul? Jadi itu mula ada tak cikai dia, macam tu mana dia macam apa lagi? Kamu, ya kata konasa tu siro bintu ha wortulata kendera sih, terapkan kalau kendera konasa itu macam apa lagi? Jadi ya kalau segala konasa tu, laksa kau ni cari apa lagi? Sunti bal. Ini kau sedar, benda AFC, benda AFC, benda H, benda H. Ani adunya kuat atau kau sedar? A. Benda. Ata ya je, benda flip kau tu malah kesini persoalan tak usah tak. Jadi sekolah. Ata persoalan kesini tak usah ni sangat. Benda hasil puni. A. Ni benda dah sah dalam benda puni. Kita harus start. Start harus dengan kendiri kena ini. Asal ni macam mana? Terus mengikuti jalan ke hair, lagu kau satu mati. Ternyata theorem dia nak dah. Jadi kendiri kena sama pas tu, tes. Nai. Barat yang jalan ini ekshibis tak le. Bawa apa dia ekshibis kata kau itu ni jumping kara le. Ia tuh jumping dulu orang le. Antar kendiri kena sa, ani antar kendiri kau sa sa, ani kendiri kena sa. Apa bu? Ya cak don pun aja kan sih kata. Pada nak ya cak kan turun sih. Barang jalan jadi sih ni. Naga naga. Sebenarnya na utara jika kami turun sih naga. Fakta aika. Tumi kaya kan? Kami tumi na utara tak kaya kaya kan? Tapi wajar tu dah pun kita. Fakta aika betul sahaja. Mi kaya macam jadi kendiri pun. Satu sih. Kerja kendiri pun aja. Kendiri kira kira tu kau sahaja kau ni. Ah. Aduh kendiri kira kira tu sih. Ya cak maaf ya. Kendiri pun aja udah sah. Mikai mengatakan itu tuh cak, mesti ya semua sah. Atau ya cak itu mulut persoalan yang sebetulnya. Kalau ya kendiri pun nanti tak tahu sahaja, tu ya maka lagu mesti ini. Bicara tahu sahaja. Jika senggur, senggur lagu kalau sahaja, bicara tahu sahaja maaf kiri. Asal itu persoalan yang sebetulnya. Berbalik. Ha, atau mana jalan tiga? Jadi asal ini teriakkan tentang maaf kiri adalah tiga. Ia tidak ada sah. Kalau segala orang buat market yang sini, tinggi, sangat sini. Ya cepat siapa beli, kaya cepat kerja bonus. Jadi tu misal, kaya nak beli 3000, cukup jalan sini. Jadi beli kaya kerja bonus. Kaya sini, kini orang jadi kaya kerja kaya bonus. Jangan lari di bicara. Jadi tu yang kat 3000 tu jalan sana kami. Ya sama bila, ya sama bila cewa nak sini, cuma ya sama bila dia cewa nak sini. Ani, ya sama apa tu tinggi sangat pun, ya sama buat lagi dengan teman buat kaya sama kaya. Bas, ya udah sekali. Berbalik.
तर आता याच्याविषयी असाच प्रश्न कोणत्या परीक्षेला आला होता म्हणजे परीक्षेला येतो आता बऱ्याच जणांनी 30-30,000 3,000 कमेंट्स केले चुकून 300 ले येते तुम्हाला माझ्या लक्षात आलं पण मला सांगायचे काय करशील तुला केंद्रीय कोणाचं जे माप असतंय ते त्याच्या संगत म्हणजे आंतरखंडित केलेल्या काउंटर इतकं असतंय आणि त्याच्यात तुम्हाला पाठिंबा तू काय करायचं की हिसाबमधून विचारतो तुम्हाला वजा करायचं त्या संगत करायचं ओके याचं माप येऊन जाईल तुम्हाला आलं लक्षात ही कन्सेप्ट समजून आता ह्या कन्सेप्टवर कसा प्रश्न येतो बघा प्रश्न खूप सोपे असतात त्याच्यात एक लक्षात घ्या स्कॉलरशिप असा खूप अवघड विषय असेल ना बाकी तुम्हाला त्या पाठातलंय ना असं आपण म्हणतो ना गाभा गाभा करायला पाहिजे याच्यातले 3-4 मी काय पाहिजे आपण काल पाहिजे काल किती दोनच टाईपचे प्रश्न येतात याच्यापेक्षा वेगळा प्रश्न येतो याच्यात किती टाईपचे प्रश्न येतात याच्यात 4 टाईपचे प्रश्न येतात याच्यापेक्षा वेगळा प्रश्न येत नाही आता तुम्ही बघा पाहिला आपण जीवा तो एक टाईप झाला हा दुसरा टाईप आहे तिसरा टाईप बघणार आपण चौथा टाईप बघणार 4 टाईपशिवाय प्रश्न येतच नाही मग स्कॉलरशिपचा इतका भाव का करायचा एवढा आणि हार्ड कितीही हार्ड प्रश्न असू दे वेगळ्या कन्सेप्ट विचार वेगळा काय असणार आहे तर आपण काय करू याच्यापेक्षा याचा प्रश्न घेऊया केंद्रीय म्हणून ओके आता मी स्क्रीन शेअर करतो तुला बरोबर तुम्ही काय करायचंय तो केंद्रीय कोणाचा प्रश्न आहे का बघूया आपण लिखित खंडित आहे चला हा प्रश्न घ्या काय बघा एकदम सोपा प्रश्न आहे थोडीशी भाषा गुगली टाईप आहे पण प्रश्न सोपा आहे बऱ्याच जणांनी 120 अंक टाकले नाही बरोबर आता मी थोडस एक्सप्लेनेशन करतो त्याच बाकी हा प्रश्न भाषेत सोडवायचा होता काही हिंडर होती तुम्हाला याच्यात ठीक आहे ना म्हणजे किती हे का हे 120 आहे का म्हणजे 50 आहे का 60 आहे का त्याच्यात माप नाही दिलं विचार काहीच माप नाही दिलं हा फक्त प्युअर भाषेवर आधारित प्रश्न होता म्हणजे भाषेत गुगली दिलेली प्रश्न काय होता प्रश्न आता बऱ्याच जण दोषी आहे ठीक आहे विषयावर काम करतो ना आता थोडस तुमच्या कमेंट्स थांबवा याच्याकडे लक्ष द्या कधी कधी भाषात फसवलं जातं तुम्हाला ठीक आहे भाषा काय बघाय विषयावर काम करतो आता याच्यात हा कौशी विचार आणि हा कसं आहे लघुकौशी पहिला याचं समजून घ्या ठीक आहे हा लघुकौशी आणि हा जे ना तर हा काय हा विषयावर तो काय म्हणते भाषा काय त्या प्रश्नाची बघा विषयावर कंसाचं माप दिलं नाही भाषात काय त्या विषयावर कंसाचं माप पुढे झाला असं समजून घ्या तुम्ही एक्झॅक्ट भाषेविषयी आलं तर समजून काय म्हणजे या विषयावर कंसाचं माप या लघु लघु कंसाच्या दुप्पट याचा अर्थ काय जर याचं एक माप असतं ना तर याचं दोन माप असं तर अर्थ याच्या दुप्पटी हा बरोबर आहे हा जर दोन असेल तर हा किती असतो चार याच्या दुप्पटी मला सांगा म्हणजे काय केले याचं जर तुम्ही एक माप घेतलं बरोबर कारण
cos A X B. Kali ini A C B. Ya cah, atmadhi ek kaunshi. Wanda ha. Ini ha antar khandit chala. Lakshya tane ka? Itu tim gerti kaunshi. Mani ya kona ni. Ya kona cah madhi to kaunshi. Mani tu antar khandit kaunshi. Masih yaudah. Kan? Bukta ha jara tara ini cumpul tayar hoti. Aku tahu lo pani wanda lo. Mani ya kona ni. Ha kons antar khandit kya? Ya udah lakshya tada. Kama sata ra apne rejo. Thiram bagay. Mani सिद्धांती कैयेत नेमके का माप काय काय बांधले जसे बऱ्याच जणांनी सुरुवातीला रक्कम टाकले काय काय ते पहिले समजून मोठे अकाउंट झाले बरोबर विषय अकाउंट झाले हा एक आंतरखंडित आंतरलिखित कोन तयार करा आणि या आंतरलिखित कोनाने हा तो आंतरखंडित किया बरोबर आता आपण थोडंस मुख्य भागाकडे येऊया म्हणजे तुम्ही काय म्हणतो हां आता मी काय या कंसेप्टवर थोडं लक्ष द्यायचं मीच कंसेप्ट बऱ्याच जणांना हार्ड झाले कोणी कोणत्या कौशल्य कोणता कौशल्य कोण काय कोण करता आंतरविहित केलाय का अंतर खंडित केलाय या शब्दात बऱ्याच जमणी होईल त्याच्यात काही याद नाही गेले त्याच्या तर तुम्हाला एक परीक्षण ही भी करायची पण झाले का बघा हा कोण या कोणाने हा जो कौशल्य हा या भुजांच्या मधला याच्या दोन किनाऱ्याच्या मधला जो कौशल्य हा हा काय कराय आंतर खंडित केलाय बरोबर की याला लावले आपण एक हा आंतर खंडित केलाय कोणता तो आता काय झालं थोडं नीट समजून घ्या या कोणाचे माप आंतरलिखित कोणाचे माप या आंतर खंडित कंसाच्या मापाला निम्न असत किंवा तुम्ही असं म्हणू शकता प्रेमे काय बघा म्हणजे याचं माप जर 30 असेल तर या कंसाचं माप 60 असतं प्रेम थेरम करा काय आता तिथं बघा तर इथं आता बघा पडतं आता मी काय करतो दुनिया के बर जाते पहिले हे समजून घेऊ मग या कटेक टाकू आपण दुसरे काय केले मी तुला सांगितलं तुमचे काय का आंतरिक ही झाले केलेले आंतरिक ही कोण आहे आंतरखंडी जो कंस केलेला असतो त्याचं माप हे आंतरिक ही कोणाच्या दुप्पट असतं किंवा तुम्ही असं म्हणू शकता आंतरखंडी झालेल्या कंसाचं माप हे आंतरलिखित कोणाच्या दुप्पट असतो किंवा आंतरलिखित कोण आंतरखंडित कंसाच्या निम्मा असतो बस एवढं लक्षात घ्या पण नंतर ते ओव्हर लक्षात राहा ते सिंपल करा याचं 30 असतं याचं 60 याचं 50 असतं याचं 60 असतं 70 असतं याचं 70 असतं 70 असतं तर एवढं झालं किंवा याचं याचं जर 150 असतं तर याचं किती होईल इतपर्यंत आता काय करू आपण दोन्हीचं मिक्सचं कोणतं केंद्रीय कोण बघितलं होता आणि हे मिक्स करूया आणि थोडंसं आपण थोडंसं नवीन काय केले आपण ते काही मुख्य ठीक बघू बरोबर त्याच्यावर आपण प्रश्न घेणार तर आता सगळ्या थोडासा हार्ड आणि कॉम्प्लिकेटेड असला हा कधी बरोबर बघा मी काय करते हाय म्हणा आणि आपण हे लागतो दिसते का कबारे दिला दिसतच नसेल अकरा दिसत नाही का मी गेला मला असं वाटतं आधी दिसत होतं बघा आधी दिसत होतं नाही आता मला तुम्ही सांगा हा कोण कोणता आहे हा एक केंद्रीय कोण हा कोण कोणता आहे आणि आंतरिकी कोण पहिली कन्सेप्ट समजून घ्या हा कोण किती म्हणजे हा कोण कोणता आहे आंतरिकी कोण आता थोडं बघा तुम्हाला याचं माप दिले याचं माप दिलं 70 आंतरिक कोणाचं माप दिलं 70 केंद्रीय कोणाचं माप किती पटकन कमेंट्स करा जवाब बऱ्याच जणांनी केलं आता रोग आली की पहिले कमेंट्स आली का 140 बरोबर कशी आली 140 आपण थोडं समजून घेऊया आता कन्सेप्ट थोडी गुंतागुंतीची कशी दिली आकृती सोपी होती याच्यापेक्षा अवघड आता काय विचारणार परीक्षेत नाही किती जरी त्यांनी लोक लावून जरी प्रश्न शेअर केला ते वेगळं काही विचारित नसते पण बघूया आपण वेगवेगळे काय कन्सेप्ट येतात बरोबर 140 कसं 140 आलं पहिल्यांदा ती बघूया बरोबर तुम्हाला हे माहिती हा कोणच नाही असं गृहित धरा बस ओके सगळ्या 102 बऱ्याच झालेले 102 नाही बरोबर ओके काय झालं थोडं समजून घेऊ आपण काय झालं
बऱ्याच जणांनी उत्तर एकदम ऍक्युरेट काढलेलं आहे बरोबर. आता हे बघा, याच्यात वेगवेगळ्या अंक संख्या बदलली की कन्सेप्ट पण बदलत नाही. बऱ्याच जणांनी जवळपास सगळ्यांचे उत्तर आहे. मला अशी आशा आहे का आता गेल्या वेळेचा भाग आणि आजचा याच्यातून एकही प्रश्न चुकता कामा नाही. एकदम सोपं, किती हा अवघड प्रश्न असता याच्यापेक्षा वेगळा कन्सेप्ट काही येणार नाही. तुम्ही तिथं थोडस शांत चित्ताने जर नीटचे प्रश्न सोडवले आवडले नाही. बरं, ओके ओके. मग जे आपण आकृती पाहिली ना त्या आकृतीवर हा प्रश्न होता. चला प्रश्न घ्या. बघा, एका वर्तुळात आंतरलिखित कोणाचे माप 65 आहे. आंतरलिखित कोण म्हणजे तुम्हाला डायरेक्ट परिघर मिळायचे, बाकी विचार करायचा नाही. आंतरलिखित म्हणजे तो डायरेक्ट त्याचा शिरोबिंदू कुठे घालायचा, परिघर वर्तुळ घेऊन टाकायचं. बरोबर, आंतरलिखित कोणाचे माप 65 याचं 65 झालं तर त्याने आंतर खंडित केलेल्या कंसाचं किती माप असणार आहे, दुप्पट म्हणजे 130. बरोबर, आता याच 130 या कंसाचं आणि त्याने काय केलं, त्याने केलेला केंद्र आपण एक केलं पाहिजे. जर केंद्र याचं आता आपण काय करूया, पुढचा एखादा प्रश्न आहे का बघूया. मला
एक प्रश्न आहे तो प्रश्न टाकतो तुम्हाला मला ओके चला काय थोडंसं समजून घेऊ आपण मी प्रश्न तुम्हाला हे करतो स्क्रीन शेअर वर टाकतो तो प्रश्न बघा आणि मग सोडवा नेमकं आता हे असं झालंय थोडस हे झालंय चला हा प्रश्न घ्या एक केंद्र रिपोर्ट 150 मापाचा आहे तर त्या लघु कंसाच्या संघ विशाल कंसाचे माप किती प्रश्न खूप सोपा आहे कोणत्या प्रश्नाला हा होता का हा ओके बऱ्याच जणांनी खूप छानसे उत्तर दिलेत आले 210 210 210 सगळ्यांचे उत्तर आले काय बघतो प्रश्न ते बघूया प्रश्न खूप सोपा होता आहे ना काही केंद्रीय कोण त्याचं 150 माप आहे केंद्रीय कोण काढून घ्यायचा आता परीक्षेत आकृती नसत तर घाई करायची आहे ना पहिले ती आकृत्या काढून घ्यायच्या खूप कमी प्रश्न असतात त्याचे मेरिटसाठी हे असतात आहे ना आणि त्याच्यात एखादा प्रश्न असायचं मग ते घाई करायचे सरळ पटकन एक ड्रॉ वर्तुळ काढून घ्या तसं मी ड्रॉ वर्तुळ काढे खूपच वर्तुळ तिथं परीक्षेत एकदम वर्तुळ काढा पडायचो आपल्याला ड्रॉ काढून घ्या केंद्रीय कोणाचं मापकीत सांगितले त्यांनी 150 तर त्याच्या लघु कंसाच्या लघु कंसाच्या म्हणजे याचं माप किती आहे या कंसाचं 150 याचं 150 याचं किती असेल 150 याचं 150 आदर कोण झाला तर त्याच्या संगत विचार एकदम परफेक्ट बरोबर आहे ओके छान सगळ्यांचं उत्तर जवळपास बरोबर आहे ओके 21 हा 210 एक राहायचं म्हणजे 0 राहायचं असं ऐकलं आणि काय होतं काही आता कसं तुम्ही कमेंट्स करा हे करता नाही पटकन काही 0 राहिला नेमकं परीक्षेत तसं सुद्धा येतो तुझ्याकडून का तिसरा गोल गोल करायचा होतो चौथा झाला माझ्याकडून हा प्रकार कशात होतो घाईत होतो ठीक आहे आता काय करायचं आपल्याला एक प्रश्न ऐका बघू आपण आणि मग सुरू करू एक प्रश्न होता मी प्रश्न सांगतो वाटलं तर लिहितो तो बरोबर कारण काय झालं त्याच्यात थोडासा थोडासा प्रश्न व्यवस्थित दिसा झाला प्रश्न काय पहिला जातो तुम्ही लिहून टाकतो प्रश्न काय पाहिजे एका वर्गात एवढा प्रश्न घेऊया आणि मग आपण क्षत्रिय एका एका वर्तुळात विशाल कंसाचे माप एका वर्तुळात विशाल कंसाचे माप
terus menit ya. Sembelih. Sembelih. Terus itu mati saja dalam saja. Kau saja dupi beksha, dupi beksha, satri jasta, tuh, bisa kau terima, dia tanya persoalan ini. Apa itu orang sesuai kita beli, siapa yang beli uji? Bagi kain ini, bisa kalau saya cek maaf. Oke, pada tanah yang sore kain itu masih cair, masih sehat. Oke. मी फक्त तुम्हाला शब्दांची भाषा इथं सांगतो फक्त बाकी स्टोरला येऊन तर काही 300 दिले की ना 60 असल्यामुळे दुप्पटीपेक्षा म्हणजे ओके बऱ्याच जणांचे उत्तर पण 260 260 दिले आता इथे भाषा दिली आहे ओके तर मी प्रश्न दे असं असं करतो आणि पुसतो कारण काय झालं चपले चौकोन घेतले ही कन्सेप्ट दिली आता पहा त्यांनी काय केलं प्रश्न समजून घ्या मी काय करतो ते बघा आता ते आता जरी एक विषय होतो छे आणि एक लघु होतो त्याच्यामुळे दोन तो बघा काय आहे आई विषय होतो छे आता जरी झाला जब मैं भाषा कर नहीं कर रहा जिंदगी को तो बार अरे हाँ लग गया क्या है ये का प्रश्न जो भाषा ऐसी हुई ये कौन और पर विषय कौन सा तो बात हो जी यह सब आप लघु कौन सा जमा पचा दुप्पी पेक्षा साठ में जस्त हो ये दुप्पट तो होता है पर आज उस साठ जस्त हो मी जरा सा मतलब समझा साठ जस्त है मस्त तो दुप्पट ना सके बिल्कुल मैं क्या बोलते साठ जर बाद उनका कारण थोड़े बड़ी बड़े तो दुप्पट मार के मुझे आगे की तो राधो ना अच्छा क्या है बिल्कुल अन्य वो रूप साठ जस्त है ना वरून 60 डिग्री जास्त आहे पण जर 60 आपण थोडेसे थोड्या वेळाने बाजूला काढले तर दुप्पटचे मग बरोबर म्हणजे काय तर मग भागते करावं लागतं तुम्हाला बरोबर म्हणजे काय एक तर दुप्पट करायचा वरून 60 मग आपण 60 जर बाजूला काढले थोडी काय म्हणतो याचं तू 60 बाजूला काढले तर हा टोटल कौंस किती असतो वर किती असतो 360 चा जर हा 60 बाजूला काढला तर उरलेले तीन भाग आहेत का शब्दात भाषा काय हे तीन भाग आहेत काय हा एक भाग आहे अजून भाग आहे या सात जर काय आहे हे दोन तीन भाग उरले काय म्हणजे काय हा जर 100 असेल तर हा किती असेल 200 असेल आणि वर 60 ने जास्त आहे म्हणजे 260 बरोबर प्रश्न खूप सोपे असा खूप असा आता काय झालं मी काय केलं म्हणजे एक 210 दिले ब्लॅक पे ओके ओके ब्लॅक पे हां म्हणजे दिसा ना तर मी काय करतो ब्लॅक पे वापरतो बरोबर सगळ्याचं उत्तर व्यवस्थित आहे तर आता आपण शेवटच्या कन्सेप्टकडे येऊया चक्रीय चौकोन कशाला म्हणायचं चक्रीय चौकोन आणि त्याचे एक प्रश्न घ्या की ज्याला तेव्हा प्रश्न खूप म्हणजे अवघड येतात असं अजिबात नाही येतात फक्त प्रश्न आहे ना थोडीशी जमलिंग मध्ये येतात थोडेसे आकृत्या देऊन येतात वेगळं तिथं थोडंसं लक्ष देऊन केलं तर येतं बरोबर तर आपण एक शेवटची कन्सेप्ट बघूया कन्सेप्टचं नाव आहे चक्रीय चौकोन चक्र म्हणजे गोल गोलात चौकोन चक्र म्हणजे चक्र म्हणजे गोल असते चक्र म्हणजे हा वर्तुळ आणि त्या वर्तुळात एक चौकोन
याला म्हणजे सक्रिय चौकोन असं खूप काही सायन्स ने रोगट काय ज्या चौकोनाचे चार शिरोबिंदू चौकोनावर असतात त्याला सक्रिय चौकोन म्हणायचं हे चौकोन पद्धत ज्या चौकोनाचे चार शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्याला काय म्हणतो आपण चक्रीय चौकोन म्हणतो बरोबर म्हणजे परिघावर असतात दिली म्हणजे बरोबर आता काय चक्रीय चौकोनाचं चला आपण चक्रीय चौकोनाची ना चक्रीय चौकोनाच्या संदर्भात आता प्रश्न कसा येतो चक्रीय चौकोनाच्या त्या बाबतीत बघू आता एक प्रश्न हां आता चक्रीय चौकोनाचं काय लक्षात ठेवायचं ते समजून घ्या तरी पहिले दोन कर्षे द्यायच्या तेवढे दोन कळले की चक्रीय चौकोन तुम्हाला समजलं हे बघा चक्रीय चौकोनाचा प्रभाव हा याचा काय झाला पहिले चक्रीय चौकोनात चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन हा त्याच्या संलग्न कोणाच्या सम्मुख कोणाच्या एकरूप असतो आता शब्दाकडे जाऊ ना मी काय म्हणतोय आता मी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या हा जो कोन आहे हा या कोणाच्या समोरच्या कोणाइतका असतो जर हाई पर्यंतची इथं जर समजा आता 110 असेल तर हाय 110 बरोबर काय काय चिकळत काय तुम्हाला सक्रिय चौकोनाचा बाह्य कोन हा जर 110 हा या कोणाच्या लगतच्या कोणाचा जो समोर तो कोण असतो ना समोर कोण त्याच्या इतका बरोबर दुसरी एक कडचे समोर कोण एक कडे चक्रीय चौकोन पूरक असतात बस तर आता बरोबर पूरक असतात म्हणजे हा जर 110 असता पूरक कोण म्हणजे 180 डिग्री जाईल पाहिजे हा जर 110 असता किती असायला पाहिजे 70 असायला पाहिजे आणि एवढं दिमाग न लाव सोपं सांगतो तुम्हाला रेषी जुळी कोण आठवतो तुम्हाला हे बघा रेषी जुळी कोण याच्यावर आता एक प्रश्न आपण करा कळलंय का काय म्हणतो बाह्य कोण हा त्याच्या सलग्न त्याच्या शेजारचा जो कोण असतो त्याच्या समोर कोण एवढा असतो बस एवढाच कन्सेप्ट घ्यायचे जास्त काही नाही किंवा तुम्ही असं म्हणू शकता मग कधी कधी तुम्हाला हा जातात समजा हा जर 70 असेल तर हा किती जाणार तर हा किती जाईल ओके प्रश्न घेऊया बरोबर चला मी तुम्हाला ना प्रश्न देते घ्या हा प्रश्न आहे चला एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणाची मापी आता इथं न थोडस बाणाचा झाला तो नळाचा पाहिजे होता ठीक आहे थोडं ग्रॅमॅटिकली ते चालत पण ते नळाचा आहे असं लक्षात ठेवा काय एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणाची मापी 2x अधिक 3x 3x अधिक आहे तर त्या कोणाची मापी करा तुमच्या समोर कोणाची माप दिसत आहे ओके ओके काहींचं ऑप्शन दिलंय काही निकास आता फक्त मला कन्सेप्ट काय सांगायचं त्या कन्सेप्टकडे थोडस लक्ष द्या याच्यात फक्त कॅल्क्युलेशन आहे बाकी काही नाही प्रश्न मुली करून टाका आकृती पण समोर अशी आली का पहिल्या आकृती कच्ची काढा पण जर खूपच सराव झालेला असेल तर काहीच अडचण नाही काही जमत नाही बाहेर काय म्हणते ते चक्रीय चौकोनाचे समूह हे दोन घ्या किंवा हे दोन घ्या काही अडचण नाही चक्रीय चौकोनाचे समूह कोण घेते
एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनाच्या मापातील फरक 36 आहे तर त्यापैकी लहान कोन P असल्यास माप कोन P किती बरोबर टक्कल प्रश्न भाषेत चेंज आहे फक्त काही नाही है कि नहीं भाषा फक्त हे तर यावर टक्कल टक्कल प्रश्न आहे त्याला एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनाच्या मापातील फरक 36 आहे तर त्यापैकी सर्वात लहान कोन कोणता थोडा पटकन झाले चला एक शे काय म्हणतोय ते तर लहान कोण त्यापैकी लहान कोण पी असल्यास माप कोण करायचा पीचा तुमच्याकडून काहीतरी गोंधळ हो रहा आहे 108 बऱ्या जणांचं उत्तर आलंय 72 हा परीक्षेत तर हेच होतं काय होतं बघा आता जर तुम्ही उत्तर सोडले होते तुम्हाला उत्तर माहिती झालं तर काहींचा ऑप्शन मध्ये गोंधळ झालाय ना म्हणजे 72 करावा 108 करावा 72 करावा 108 करावा आता उत्तर थोडं थांब बरं काय झाले तर सम्मुख कोण आहेत हे त्या दोन कोण त्या दोन कोणात फरक 36 आहे बरोबर फरक 36 याचा अर्थ काय असतो माहिती तुम्हाला 36 जर बाजूला करून टाकलं तर उरलेले दोन्ही पण सारखे असतात फरकचा अर्थ तो असतो ना तर उदाहरणार्थ तुमच्याकडे 10 रुपये माझ्या आपल्या दोघात 5 रुपयाचा फरक आहे पण तुमच्याकडे 10 रुपये आहे बरोबर आणि सगळ्यात जास्त पैसे माझ्याकडे तर मग माझ्याकडे किती असायला पाहिजे हा जो अर्थ आहे का नाही म्हणजे माझ्याकडे 15 आहे 5 फरक आहे तुमच्याकडे 10 आहे असा 36 फरक आहे दोघांमध्ये आणि दोघांची किती असते 180
Ani Berapa? Lihat ada nggak? Salah. Ada itu mana? Tumjat semua ini, kan? Slide itu waktu, tes slide sih, hekar apa itu? Ani itu slide ini sebenarnya juga waktu kai dua menit di konsep sabuan ini, apa? Konsep kita tulis sih. Lihat sih tumjat. Hei, pakai slide kaya pak. Oke, kini siap kalian ya sih, salam. Ya kan itu ada perusahaan ada nih, perihal ini. Oh siap tuh perusahaan aja jawabnya kata saya. Tasa perusahaan time kan sih dibuat sama juga. Konsep kayak bawahnya. Wishal, wishal waktu khandaknya antar dikit pun halal bukan nas. Ini boleh. Ha, wishal ini, boleh. Ani ha, lembur. Saya maksudnya perlu samudra. Ini kaya sendiri. Ka, wishal khandaknya dikit halal. Hakun tak tahu lembut ber, jadi wisal itu hendak antar dikit kira nak pun halam pun asu, anjani kira nak pun, jadi yang lembut hendak pun kuada kira nak pun kata satu wisal pun asu, ulat, saya kata sokong ulat, wisal mana jadi lembut pun itu, alam mana jadi wisal pun, bersih ulat tak cek cek sama, okay, mana arti, apa kai pindas, ini. Walaupun masa cukup wash topic, cukup motor itu jenis bagai. Perkaya orang bukan agak cair muskul, banyak lagi jatuh jatuh. Kita apa mungkin orang pergi cara jatuh jatuh. Quick mana kaya bagai sih? Terkaya kita kalau jiwa sebelum darmat pak, betul? Kaya orang jiwa orang tak pernah lembut, jiwa itu bagus. Anti terus pakai tak boleh terkira mat pak. Nanti kini pun agak dia sih, kini pun mungkin kaya kian masih ada lah kuat, betul? Yang apa kini pun mungkin, ini kini pun ada semua, kini pun ada siapa terasa? Selagi म्हणजे आंतरखंडित का होते का असतो बरोबर त्याच्यानंतर आला आपण आंतरनिकित कोण आहे आंतरखंडित कंस काय आहे ते आंतरनिकित कोणाचं माप आहे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्म असतो किंवा त्या कंसाचं माप दुप्पट असतो इतपर्यंत झालं चक्रीय चौकोनाकडे चक्रीय चौकोन म्हणजे काय ज्याचे चार रेषीय बिंदू वर्तुळावर असतात त्याला चक्रीय चौकोन म्हणतात इथं दोन चिरे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात
बाह्य कोण चक्रीय कोण आणि बाह्य कोण त्याच्या संलग्न असलेल्या कोणाच्या समूह कोणाची एक रूप असते बस एवढंच ओके अशा करतो डार्चरी तर तुम्हाला बऱ्यापैकी कळलं असेल की नाही आणि समजून जागा खूप सोपी असते परीक्षा फक्त तुमचा अभ्यास त्या त्या दिशेला व्यवस्थित असला पाहिजे वेळ बोलतो आणि तुम्हाला अभ्यासाला शुभेच्छा देतो आणि थांबतो म्हणजे धन्यवाद सर श्री माळी सरांनी आज अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मी सरांचे आभार मानते धन्यवाद त्याचप्रमाणे रवी भापकर सर आणि पवार सरांचे आभार मानते धन्यवाद